पाठवलेलं आहे पाठपुराव्याला दाखवले, तरीही आम्ही आंदोलन छेडण्याच्या आधी त्याचं पाठपुराव्याला आम्हाला जे काही आमचं EMI आहे त्याच्यावर चार्ज लागत आहे, कारण बँक आम्हाला अनुदान देत नाही ना। बँक थोडी विचार करते आमचा की तुम्ही शासकीय कर्मचारी आणि आरोग्य डिपार्टमेंट मध्ये आहे, तुमचे पगार झाले नाही तर तुम्हाला काही एक्सक्यूज आहे हे तिथे केलं जात नाही। तर आम्ही 8 दिवसांनी काय निर्णय घेणार यासाठी तुम्हाला कळवू। शासनाच्या विरोधात आमचं एकही मागणी नाही आहे। आमची शासन स्तरावर जी मागणी आहे की आमचा दरमहा वेतन हा किमान 5 तारखेपर्यंत, कारण शासनाचं जीआर आहे की 1 तारखेला शासकीय कर्मचाऱ्याचा पगार झाला पाहिजे, पण त्यातही आम्ही एक्सक्यूज करत आहोत की नाही होत काही कारणास्तव, तर किमान 5 तारखेपर्यंत रेग्युलर पगार आमचे झाले पाहिजे। जे पेंडिंग पेमेंट आहे आमचे ते एका वेळेस 3 महिन्याचे मिळाले पाहिजे। सोबत जो एरियस आहे जो ऑक्टोबरमध्ये सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना एरियस मिळाला तो आम्हाला मिळालेला नाही आहे। सोबतच काही लोकांचे मेडिकल बिल्स आहेत, चार चार वर्षापूर्वीचे मेडिकल बिल आहे ते सुद्धा निघालेले नाही आहे। त्यानंतर कालबद्ध पदोन्नतीचे जे एरियस बिल आहे ते सुद्धा एकाही कर्मचाऱ्याचे निघालेले नाही आहे सुपर स्पेशालिटीमध्ये, तर ते पण पाहिजे आम्हाला। पण ते तर नंतर झालं, आमचे किमान रेग्युलर पगार हे दर महिन्याला दर महिन्याचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे। काम बंद पूर्णतः 8 दिवसाच्या नंतर आम्ही पूर्णतः कामबद्ध आंदोलन करणार।